एआयएन न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा। अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील यांनी समाज हितासाठी जे जे स्वप्न बघितले ते पूर्ण करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून जीवाचे रान करणार असे प्रतिपादन अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील शिरावत यांनी केले। पैठण तालुक्यातील ढाकेफळे येथे अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते। पैठण तालुक्यातील ढाकेफळे येथे शनिवारी अण्णासाहेब जावळे पाटील यांची पुण्यतिथीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष किशोर शिरवत म्हणाले की अण्णासाहेबांनी समाजाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी छावा संघटनेची स्थापना केली। संघटनेच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला। त्याचबरोबर समाजाच्या विविध महत्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी आवाज उठवला। आज त्यांची उणीव कायम भासते, मात्र ते जरी शरीराने भलेही आपल्या सोबत नसले परंतु त्यांचे विचार कायम स्मरणात ठेवून त्यांच्या विचारांचा वारसा यापुढेही असाच तेवत ठेवून संघटन वाढीसाठी तसेच समाज हितासाठी सदैव प्रयत्न करणार असल्याचे सांगत अण्णासाहेबांच्या जीवन कार्यावर त्यांनी प्रकाश टाकला। यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर शिरवत, शिवसेना तालुका उपप्रमुख संजय मरकड, अक्षय शिरवत, भारत शिरवत, मनोज वंजारे, जालिंदर एरंडे, रामनाथ बेडके, राम शिरवत, नारायण सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य इमू पठाण, परमेश्वर मरकड, विकास भागवत, सोपान कोल्हे, विष्णू आदमाने, नारायण मतकर, गोविंद मैंद, लक्ष्मीकांत शिरवत, अमोल आव्हाड, भगवान सोलाट आदींची उपस्थिती होती। सतीश श्रीसुंदर, एआयएन न्यूज, ढोरकीन।